आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली तरी त्या कीर्तीच्या वलयामध्ये अडकून न पडण्याची किमया सगळ्यांना साध्य असं नाही. बहुतेक जण त्या कीर्तीच्या वलयात फसतात. डॉक्टर जयंत नारळीकर असे फसले तर नाहीतच, परंतु ते विज्ञानात सुद्धा फसले नाहीत आणि अंधश्रद्धेतही फसले नाहीत. त्यांचा एका बाजूने विज्ञानवादासाठीचा संघर्ष चालू असतो, तसा अंधश्रद्धेच्या विरोधातही संघर्ष चालू असतो. परंतु कुठेही अतिरेक न करता आपल्याला सगळ्यांना डॉक्टर जयंत नारळीकर माहिती आहेत. ते एक आपल्या मराठी विज्ञानाची ध्वजा सबंध युरोपात आणि जगभर फडकावलेली म्हणून. परंतु डॉक्टर नारळीकरांची फक्त तेवढीच ओळख नाही, त्यांच्या इतरही अनेक पैलूंची आपल्याला काहीच कल्पना नाही. बहुधा आज ते आपल्याला होईल. मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांनी वैज्ञानिक म्हणून केवळ ओळखणं हा एक तुमच्यावरती थोडासा अन्याय, अशा अर्थाने की तुम्ही वैज्ञानिक हे तुमच्या जीवनापेक्षा वेगळं नाहीच आहे. तुम्हाला तुमच्याकडे काम करताना ज्यांनी पाहिलं आहे त्यांना तुमचं काम आणि तुमचा छंद यात काही फरक आहे असंच दिसत नाही, तर हे कसं काय जोडून घेतलं तुम्ही? मी असं म्हणतो की मी नशीबवान आहे की माझा जो छंद आहे त्यासाठी मला कोणीतरी पैसे देत आहे. म्हणजे माझा पगार हा छंदातल्या कामासाठी, म्हणजे माझं संशोधन हे छंद आहे असंच मी मानतो. आणि त्यामुळं काम केव्हा संपलं आणि छंद केव्हा सुरू झाला अशी एक शार्प लाईन असते, तशी लोकांच्या जीवनात तशी माझ्या जीवनात कधीच आली नाही. परंतु ती छंद आणि विज्ञान अभ्यास याच्यामध्ये ती शार्प लाईन जरी आली नाही तरी लोकांच्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेला ते तुमच्या आयुकामध्ये येतात किंवा ॲस्ट्रॉफिजिक्स किंवा ते जे खगोलशास्त्र जे अभ्यास केले जातात त्यावेळी ते करिअर म्हणून येतात किंवा करिअर म्हणून येत नाहीत. अलीकडे तर असं दिसतंय की सॉफ्टवेअरमध्ये प्रचंड पगार मिळतात म्हणून मुलं अमेरिकेला जायला तयार असतात, पण तुमच्या ॲस्ट्रॉफिजिक्सकडे फारशी वळताना दिसत येत. मग यांचा विज्ञानामध्ये रस आहे का नाही आहे आपल्या मराठी तरुणांचा किंवा भारतीय तरुणांचा म्हणूया? नाही, हा ॲस्ट्रोफिजिक्स तुम्ही स्पेशली मेन्शन केलं, परंतु एकंदर विज्ञानाकडंच कल कमी दिसतो आजच्या हुशार विद्यार्थ्यांच्यामध्ये. आणि तुम्ही म्हणता तसं सध्या सॉफ्टवेअरचा बोलबाला आहे म्हणून तिकडं चाललेत ही एक गोष्ट आहे, परंतु त्यापूर्वीसुद्धा इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी वगैरे असे जे प्रोफेशनल कोर्सेस आहे तिकडं छंद जास्त जाण्याचा एकंदर ट्रेंड होता त्यांचा असं म्हणायला हरकत नाही. तो आता सॉफ्टवेअर मिळाले म्हणून तिकडं जातो आहे. पण हे खरं नीट समजत नाही. आता आय आय टीमधून एवढी मुलं बाहेर पडतात किंवा मुलीसुद्धा अलीकडे, पण आपण तर त्यांना विज्ञानात किंवा तंत्रज्ञानात रस असलेली मुलं मुली असं म्हणतो, मग त्यांना ज्याला मूलभूत विज्ञान म्हणतात त्यात काय रस वाटत नाही किंवा काय तुमचा अंदाज काय तर्क काय त्याबद्दल? नाही, तसं म्हटलं तर मूलभूत विज्ञानामध्ये आता खगोल विज्ञान तुम्ही नाव घेतलं किंवा जीव विज्ञान बायोलॉजी, आता खूप नवीन नवीन शोध लागत आहेत, खूप एक्साइटिंग काम आहे. आणि जर तुम्हाला इंटलेक्च्युअल क्युरिओसिटी आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असलं की या क्षेत्रात आपण काहीतरी करून दाखवू तर तुम्ही ह्या क्षेत्रात यालच अशी स्थिती आज आहे. असं असूनही जर विद्यार्थी त्या क्षेत्रात जात नाही काहीतरी मध्ये काहीतरी तुम्ही अर्ज मागवले तो काय अनुभव येतो काय ती नाही? हां, त्याच आमचा दरवर्षीचा अनुभव असा आहे की आम्ही असं आमच्याकडे संशोधनाकरता विद्यार्थ्यांना घेतो रिसर्च स्कॉलरशिप करता. तर समजा आम्ही एक अर्ज मागवले 500-600 अर्ज आले तर त्यापैकी आमच्या निवडीच्या ज्या एकंदर त्यातल्या क्रिया आहेत स्टेप्स आहेत तर त्यातून गेल्यानंतर शेवटी जर आम्हाला 3 किंवा 4 विद्यार्थी मिळाले तर आम्ही नशीब म्हणतो की इतके मिळू शकले म्हणून. म्हणजे 100 एकही आम्हाला मिळू शकत नाही. प्रत्यक्षात तुम्ही किती लोकांना तिकडे देऊ शकाल जर आले विद्यार्थी? नाही, तसं आमच्याकडे रिटर्न लिमिट अशी काही नाही आहे, परंतु आता 3-4 ऐवजी 10 आले तरी आम्ही त्यांना सामावून घेऊ शकतो आणि आम्हाला आनंदच वाटेल, परंतु तशी स्थिती दुर्दैवानं नाही आहे. परंतु ते विद्यार्थी मुख्यतः कोणत्या विभागाकडे लक्ष देतील? म्हणजे तुमच्या आयुकामध्ये, कारण सगळ्याच लोकांना आयुकाची माहिती असेल असं नाही, कदाचित आपल्या ह्या मुलाखतीमुळे सुद्धा त्यांना आकर्षण वाटू शकेल. आता माझ्याकडं 11वी-12वीतल्या बऱ्याचशा मुलांची पत्रे येतात की आम्हाला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायचे, म्हणजे त्या लेव्हलला
मुलांच्यामध्ये जिज्ञासा असते, काही आयुकाचं काम, काही छवी त्याच्यात, ते असंही म्हणतात आयुकामध्ये आम्हाला यायचे संशोधन करायला किंवा शिकायला, तर कसं यायचं? तर ह्यासाठी आम्ही एक करिअर्स इन ॲस्ट्रॉनॉमी म्हणून बुकलेट काढलेलं आहे, तर ते मी खगोलशास्त्रामधून निर्माण होणारं करिअर, करिअर म्हणजे तुम्हाला पुढं शास्त्रज्ञ व्हायचं असलं, खगोलशास्त्रज्ञ व्हायचं असलं तर काय करायला पाहिजे आत्तापासून, म्हणजे 12वीपासून हे सगळ्या सूचना दिल्यात, कुठले खगोल विज्ञानातले कुठले क्षेत्र, कुठले भाग खूप एक्साइटिंग आहेत हे त्याच्यात सांगितलं आहे. आणि पण ह्या मुलांच्या पत्रामध्ये काही लोक अगदी फ्रँकली लिहितात की आमचे आईवडील आम्हाला सांगतात की या क्षेत्रात जाऊ नकोस, पैशाच्या दृष्टीनं तू इंजिनियरच हो किंवा डॉक्टरच हो, त्यामुळे आम्हाला आमच्या बरेच वेळा नाईलाज होतो. तर आता इंजिनियर बी ई बी टेक झाले तर मी त्यांना हेही सांगतो की या क्षेत्रातूनही तुम्ही खगोलविज्ञानाकडे येऊ शकता, आमच्याकडे चांगले विद्यार्थी या क्षेत्रातूनही आलेले आहेत, तुम्ही आय आय टीचं नाव घेतलं, आय आय टीमधली विद्यार्थी आमच्याकडं येऊन पी एच डी घेऊन गेलेत आणि पुढं खगोलशास्त्रज्ञ म्हणून नाव त्यांनी मिळवलं. आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुमच्याकडे असलेल्या सोयी, म्हणजे काय म्हणूया, दुर्बिणी किंवा रेडिओ टेलिस्कोप काय असेल ते, ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण कोणत्या स्तरावरती आहोत, म्हणजे कम्पेरेबल आहोत का आपण? हो, कॉम्पेरेबल आहोत. आणि हे मी माझं स्वतःचं मत म्हणून सांगत नाही, तर आमच्याकडं एक सायंटिफिक ॲडवायझरी कमिटी म्हणून येते बाहेरची, त्यामध्ये तीन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे बाहेरचे शास्त्रज्ञ असतात आणि एक 5 भारतातले असतात. तर त्यांनी विशेष करून हे बाहेरच्या शास्त्रज्ञांनी 2 वर्षापूर्वी मला सांगितलं की आयुकाला आता आम्ही फर्स्ट डिव्हिजनमध्ये आलेलं मानतो, जसं फुटबॉलची लीग असते फर्स्ट डिव्हिजन सेकंड डिव्हिजन, तसं तुम्ही आता फर्स्ट डिव्हिजनमध्ये आलात असं आम्ही मानतो, असं त्यांनीच आपण म्हणजे आयुकाचा दर्जा, खरं म्हणजे तुम्ही आयुका म्हणजे काय हे लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे, त्याचा दर्जा आंतरराष्ट्रीय जो उत्तम विद्यापीठ असेल त्यांच्या पहिल्या श्रेणीत आलेला आहे. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स असं हे प्रचंड नाव आहे, ते आम्ही त्याची पहिली आद्याक्षरं घेऊन आयुका हे केलेलं आहे. तर यामध्ये असं सांगावंसं वाटतं की परदेशातसुद्धा विज्ञानाकडं ओढ एकंदर कमी झालेली दिसते, तरी विद्यार्थी अजून येतात. आपल्याकडं ही जी पडझड झाली आहे म्हणा काही म्हणा, ती फार वेगानं आणि 10 वर्षात हा फरक एकदम जाणवतो असं वाटतं. पण त्यांच्याकडे म्हणजे निदान लेख जे छापून येतात ते पाहता युरोप अमेरिकेमध्ये खूप अजून उत्साह आहे, म्हणजे एक्सपांडिंग युनिव्हर्सच्या बद्दलची माहिती काढणं, एकंदर मनुष्यबळ बघितलं की एकंदर किती लोक या क्षेत्रात होते, तर त्या क्षेत्रातल्या मुलांची संख्या कमी होती आहे, परंतु अजून ती पुष्कळ आपल्यापेक्षा पुष्कळ आहे त्यांच्याकडे. असं पण आता आपल्याकडचं वातावरण सुद्धा तेवढं निरुत्साही असं मला वाटलं नाही, कारण स्टीफन हॉकिंग ज्या मध्ये आले होते त्यावेळेला त्यांच्या भाषणासाठी सामान्य मध्यमवर्गातली मुलं किंवा मुली उत्सुक होती जायला, ती प्रचंड प्रमाणावर, म्हणजे काही त्यांना काही करिअर करायचं नव्हतं काही नाही, तर तो जो उत्साह आहे तो जर नीट चॅनलाइज केला तर मला वाटतं ते तुमच्याकडे वळू शकतील. नाही, तशी वळतात, म्हणजे मी स्वतः या बाबतीत तेवढा निरुत्साही नाही आहे जेवढं एकंदर लोक म्हणतात किंवा बाहेरून जसं वाटतं, कारण एकंदर विज्ञानाची जे वेगवेगळ्या शाखा बघितल्या तर त्यामध्ये आमच्या शाखेकडं किंवा आयुकामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तर बऱ्यापैकी आहे. म्हणजे मी तुम्हाला 3 हा आकडा सांगितला, तो 3 ऐवजी 5 झाला तर आणखी बरं वाटेल, 10 झाला तर उत्कृष्ट, परंतु 3 अजून 0 झालेले नाही आहेत. त्या काही संस्थांमध्ये अशी स्थिती आलेली आहे आणि जेव्हा तिथं कम्पॅरिझन असते की ह्या संस्थेत जावं का ह्या संस्थेत, तेव्हा विद्यार्थी बहुत करून आयुकाला पहिलं स्थान देतात हेही आमच्या लक्षात आलेलं आहे. पण आता लोकांना ग्रहताऱ्यांमध्ये रस नाही असं काही म्हणता येणार नाही, भारतामध्ये तर ग्रहताऱ्यांमधला उत्साह हा ओसंडून जाणारच आहे, तर आता तर इतका ओसंडून गेलाय की काही मंडळींच्या मते म्हणजे अगदी सरकारी पातळीवरती ज्योतिषशास्त्र हा मुळे विद्यापीठातच विषय लावावा इतका त्यांचा खगोलशास्त्रातला रस आहे असं म्हणूया. तर खगोलशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र नव्हे, तर यासाठी मी ज्योतिषशास्त्र हा
शब्द न वापरता फलज्योतिष असं वापरतो, कारण शास्त्र म्हटलं की तरी तुम्ही थोडा विज्ञानाचे नियम त्याच्यात, आणि सरकारने जास्त क्लिअर करायला ज्योतिर्विज्ञान म्हटलं, ज्योतिर्विज्ञान म्हटलेलं आहे म्हणजे ते त्याला सायन्सच मानायला निघालेत. तर आम्ही त्यांच्याकडं पुष्कळ माहिती पुरवलेली आहे की याला सायन्स का म्हणत नाही, त्याचे तुम्ही दाखले घ्या. आणि 1975 जवळजवळ 186 प्रख्यात शास्त्रज्ञांनी एक पत्रक साईन करून त्याच्यात ती सह्या करून त्याच्यावर त्यांनी कळवलं होतं की ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे फलज्योतिष हे विज्ञान का नाही, ह्याच्याकडे लोकांनी का वळू नये. आणि एखाद्या वैफल्यग्रस्त मनस्थितीतून लोक कधी कधी इकडं वळतात, पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून हे आपले प्रॉब्लेम्स आपण सोडवायचे, ग्रहांनी सोडवायचे नाही हे लक्षात घेतलं पाहिजे वगैरे त्यांनी पुष्कळ म्हटलेलं होतं. त्यात 18 नोबेल लॉरिएट्स पण होते. तेव्हा हे कोणी थातुरमातूर सायंटिस्ट नाही आहेत ज्यांनी हे विधान केलं आहे, प्रख्यात शास्त्रज्ञ आहेत. आणि हे सगळं आम्ही कळवलं आहे आणि विज्ञानाचे निकष लावले तर फलज्योतिष कसं खाली येतं त्याच्यात पास होत नाही हेही सांगितलं आहे. पण आता पंडित नेहरूंच्या काळामध्ये की हा विषय आला नाही, कारण असं मानतात सगळेजण की विज्ञानाचा पाया किंवा आधुनिक विज्ञानाचा पाया भारतामध्ये पंडित नेहरूंनी घातला. आणि त्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेक नोबेल वैज्ञानिक असे आहेत की ज्यांनी अगदी पूर्ण धिक्कारच केलाय फलज्योतिषाला शास्त्र म्हणायचा. आत्ताही अनेक वैज्ञानिक फलज्योतिषाला विज्ञानाचं स्थान देत नाहीत. आपल्याकडचे बहुसंख्य राजकारणी तेव्हा आणि आजही, किंवा राजकारणीच नव्हे इतरही सामान्य माणसं ज्योतिषांकडे जातात, त्यांना काही काही ज्योतिषांचा ते म्हणतात तसा अनुभव चांगला येतो, त्यांची भविष्य बरोबर येतात किंवा काही काही येत असतील काही नसतील मला काही त्या वादात शिरायची इच्छा नाही. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे असे अनेक विषय की ज्याच्याबद्दल मतभेद असतात, मग ज्योतिषशास्त्रात मतभेद आहेत, मग तुम्ही ज्योतिषाला का नाकारता? नाही, नाकारणं किंवा स्वीकारणं हा एक वैयक्तिक पातळीवरचा प्रश्न असू शकतो. किंवा जेव्हा तुम्ही विद्यापीठांना सांगता की तुम्ही हा कोर्स म्हणून घ्या आणि याच्याकरता एक प्रोफेसर इतके रीडर इतके लेक्चरर वगैरे आम्ही तुम्हाला पैसे देतो, तेव्हा प्रश्न येतो की तुम्ही हे हा वादाचा विषय न मानता याचा स्वीकारच केलेला आहे आणि तो दुसऱ्यांच्यावरही तुम्ही लादताय, तर हे डेमोक्रेसीमध्ये योग्य आहे का? आणि ज्योतिषशास्त्राला म्हणजे सर्वमान्य असं टेक्स्टबुक सुद्धा मिळणं कठीण आहे, त्याच्याबद्दल कोर्स सरवणं जसं कठीण आहे तसं टेक्स्टबुकही मिळणं कठीण आहे. पण मला वाटतं आपण तो ज्योतिषशास्त्राचा जो वादग्रस्त विषय आहे त्याच्यावर तुम्ही लेखन खूप केलंय ते आणि सगळ्या वर्तमानपत्रात ते प्रसिद्ध झाले, आताही तो जोरात वाद चालू आहे जागतिक कीर्तीचे आणि सर्व जगप्रसिद्ध वैज्ञानिकांनी त्याला कडाडून विरोधच केलेला आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण वैज्ञानिकांमधलं एकमत बाजूला ठेवून एक छोटासा ब्रेक घेऊन आपण या संपूर्ण वैज्ञानिक दृष्टीकडे परत वळूया. तुम्हाला खरं म्हणजे खगोलशास्त्रामध्ये रस असल्यामुळे तुम्हीच जर एखाद दिवशी कुंडल्या मांडून ज्योतिषांकडे वळला असतात ज्योतिषशास्त्राकडे फलज्योतिषाकडे तर कदाचित तुमची वेगळीच ख्याती झाली असती, म्हणजे तुम्ही ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञच नाही तर उत्तम प्रकारे भविष्य सांगता असंही झालं असतं. परंतु तुमच्या सुदैवाने तुमच्या घरातलं सुरुवातीचं वातावरण जे होतं अभ्यास करण्याच्याकडे असणारं ते वेगळं असल्यामुळे तुमच्यावरचा संस्कार वेगळा झाला असं म्हणता येईल का? म्हणजे शेवटी वळण कसं लागतं याच्यावरती बरंच अवलंबून असतं. नाही बरोबर, अभ्यास वातावरण होतंच, पण माझे वडील खूप चिकित्सक वृत्तीचे होते आणि अंधश्रद्धांपासून ते दूर राहत होते, त्यामुळे अनेक प्रकारची जी कर्मकांड वगैरे ती आमच्या घरात कधी केली गेली नाहीत. आणि परंतु या उलट माझ्या वडिलांचं वाचन इतकं जबरदस्त होतं की पूर्वीच्या म्हणजे कुठलाही पंडित कर्मकांड करणारा त्याच्यापेक्षा त्यांना वेदातलं म्हणा उपनिषदातलं म्हणा आणि त्यांनी माहिती पुष्कळ होती आणि वाचन पुष्कळ होते. आणि केवळ हिंदू धर्मच नाही तर अनेक धर्मांचं वाचन त्यांनी केलेलं, तर त्यामुळं जो काही सर्व धर्म समभाव म्हणतात तो आमच्या घरात त्यांच्या आचरणातून आम्हाला दिसायचा आणि त्यामुळं त्याचा एक परिणाम झाला असेल मनोवृत्ती कशी तयार होते. पण तुमच्या घरात एक कर्मकांड होतं ते म्हणजे तुमच्या घरामध्ये एक फळा लावलेलं होतं लहानपणी. दोन फळे होते घरातच, फळा घरात शाळेमध्ये फळ्यावर जायची गरज नव्हती, फळा
घरात लावून काय साधलं होतं वडिलांनी? वडिलांनीच लावला ना? हो, वडिलांनीच लावला. नाही, त्यांनी गंमत म्हणून लावला होता. आणि अभ्यास करण्यासाठी नाही असं नाही, तर आम्हाला चित्र काढावीशी वाटली, तर त्याचा वापर करावा, काही असं लिहावं असं वाटलं. परंतु त्याचा उपयोग माझ्या एका मामानी जरा वेगळाच केला. तर त्यांनी, तुमचे मामा म्हणजे ते गणिती? हो, हुजूर बाजार मोरेश्वर, मोरेश्वर हुजूर बाजार इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे नंतर संचालक झाले. तर ते त्यावेळी विद्यार्थी म्हणून एम एस सी मॅथमॅटिक्स करायला असे, ते नंतर गोल्ड मेडल मिळवून बनारसमधून ते बाहेर पडले. तर ते एम एस सीमध्ये असताना विद्यार्थी, मी आठवीमध्ये होतो, आणि त्यावेळी त्यांनी फळ्यावरती काही कूटप्रश्न लिहायला सुरुवात केली, आणि वरती चॅलेंज प्रॉब्लेम फॉर जे व्ही एन म्हणून लिहायचे, आणि खाली एखादा प्रश्न असायचा, आणि जोपर्यंत तो प्रश्न मी सोडवत नाही किंवा मला हा सुटत नाही म्हणून हार मानत नाही, तोपर्यंत तो फळा पुसायचा नाही, असा नियम होता. आणि कधी कधी मी हार मानायचो, मग ते सांगायचे कसं सोडवायचं, पण बरेच वेळा जिद्दीनं मी तो सोडवायचो. तर ह्या पद्धतीमुळं मला गणितातली जी माझी सुरुवातीपासून जी रुची होती तिला एक वेगळं वळण मिळालं, डायमेन्शन्स मिळाले, की गणित हे केवळ पाठ्यपुस्तकापर्यंत मर्यादित नसून त्याचे वेगवेगळे वेगवेगळी रूपं असतात हे समजलं, आणि त्याचा मला खूप फायदा झाला. गणित काही मंडळींच्या मते, मला वाटतं रसेलनी, बर्ट्रांड रसेलनी म्हटलंय की गणिताबद्दलची भीती ही पूर्णपणे निरर्थक आहे, गणित हे विज्ञानातलं एक काव्य आहे असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय. तर ते म्हणजे खरं म्हणजे तुम्ही गणिती म्हणजे त्या अर्थाने पण कवी होऊ शकला असतात, म्हणजे तुम्ही जर खगोलशास्त्राच्या कडे वळायच्या ऐवजी, कारण तुमच्या घरात गणिताची खूपच पार्श्वभूमी आहे. तुमची बायको पण मला वाटतं गणितात पीएचडी, मंगला राजवाडे, गणितातली पीएचडी नंबर थिअरी मध्ये. गणित आणि खगोलशास्त्र असं काही हे आहे का, म्हणजे त्याचा खूप? आता मी स्वतः गणिताच्या मार्गानेच खगोलशास्त्राकडे गेलो. केम्ब्रिजमध्ये मी शिकायला गेलो तेव्हा गणिताचा ट्रायपॉस केला, आणि केम्ब्रिजमधले बहुतेक खगोलशास्त्रज्ञ हे गणिताच्या मार्गाने गेले, तिथली ती प्रथाच आहे. आणि तिथं मी शेवटच्या वर्षामध्ये फ्रेड हॉयल हे शिक्षक म्हणून होते, तेव्हा मला त्यांच्या एकंदर शैलीतून खगोलशास्त्राबद्दल रुची निर्माण झाली. आणि मी जेव्हा रिसर्च करायची जेव्हा इच्छा माझ्या मनात आली तेव्हा की हा या विषयाकडे जावं असं वाटलं, म्हणून मी फ्रेड हॉयल त्यांच्याकडे. पण आता तुम्ही म्हणता गणिताच्या मार्गातनं लोक खगोलशास्त्राकडे येतात, पण विषयाचं नाव आहे ॲस्ट्रोफिजिक्स, आणि बरीचशी मंडळी फिजिक्समधनं पण येत असतील ना? हो, फिजिक्समधनं येतात. केम्ब्रिजमध्ये गणित म्हटलं की त्याची इतकी विभाग आहे, त्यामध्ये बरंचसं फिजिक्सही येतं. अच्छा. गणिताचा ट्रायपॉस केला तर तुम्ही जे त्यातनं पूर्वी रँगलर म्हणून सिनियर रँगलर वगैरे अजूनही रँगलर्स येतात त्यातनं, तर त्यामध्ये इतके भाग असतात की तुम्ही आता खगोलशास्त्र करायचं आहे तर फिजिक्सचे काही त्याच्यात कोर्सेस असतात ते तुम्ही निवडता, तर या तऱ्हेनं तुम्ही येता. म्हणजे गणित, पदार्थ विज्ञानशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि खगोलशास्त्र असे तीन त्रिकूट आहे, ट्रायंगल आहे जो तुमच्या शास्त्राला म्हणजे मुख्यतः उपयोगी आहे. पण आता तुम्ही तिकडे केम्ब्रिजमध्ये हॉईल सारख्या जगद्विख्यात वैज्ञानिकाबरोबर काम केलं, बरीच पारितोषिकं मिळाली, ती काही मी सांगत बसत नाही, ॲडम स्मिथ्स वगैरे, परंतु त्यामुळे तुम्हाला असं नाही का वाटलं की आपणही तिकडेच संशोधन करून तिकडेच राहावं, तिकडे जास्त नाही म्हटलं तरी संधी उपलब्ध असतात, आपले अनेक वैज्ञानिक तिकडेच राहतात, चंद्रशेखर सारख्यांनी सुद्धा खगोलशास्त्रातलं काम अमेरिकेतनंच केलं, तर असं तुम्हाला नाही का वाटलं तुम्ही त्या मानाने वेगळा रूट घेतला? हो, तसं मला मनात आलं असतं तर तिकडंच करिअर करता आली असती, केम्ब्रिजमध्ये किंवा अमेरिकेत वगैरे किंवा युरोपमध्ये. परंतु एक आधीपासून मी एक ठरवलं होतं की भारतात परत येऊन आपलं काम पुढं सरकवता येतं का बघूया, आणि चान्स तरी देऊया, आणि समजा जर ते यशस्वी ठरलं नाही तर मग परत आपल्याला जाता येईल. तर ह्या दृष्टीनं मी निर्णय घेतला होता, आणि माझ्या सुदैवानं म्हणा किंवा मला एकंदर जो फायदा किंवा ज्या सुविधा मिळाल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, त्यामुळं मला असं कधी वाटलं नाही की पुन्हा परत जावं. आणि मधून मधून ज्याला आपण बॅटरी चार्जिंग म्हणतो तसं वेगवेगळ्या बाहेरच्या संस्थांकडे, कारण तिथून ऑब्झर्वेशनल भाग जो असतो आमच्या विषयातला
की निरीक्षण करून तुम्हाला जी माहिती तो घ्यायला किंवा त्या चर्चेसाठी तरी आपण परदेशी जाणं जरा गरजेचं असतं. अर्थात आता ईमेल आणि इंटरनेटमुळं ती गरजही आता राहिली नाही, त्यामुळे आयुकामध्ये तुम्हाला कुठलीही माहिती मिळू शकते, उपकरणं वगैरे उपकरणं मिळू शकतात. आणि आता कॉम्प्युटरच्या विशेषतः इंटरनेट काळामध्ये, पण तरी तुम्ही जो युरोपमध्ये काळ काढला 1957 ते 72, हा म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा काळ, म्हणजे याला क्रुशियल टाइम्स इन लाईफ ऑफ सायन्स असं सुद्धा जो म्हटलं जातो किंवा लाईफ ऑफ इंडिया असं तुम्ही तिकडे काढलेला आहे. आणि त्या काळामध्ये तुम्हाला तिकडे जे अवैज्ञानिक म्हणजे वैज्ञानिकाच्या पलीकडचं जीवन लाभलं तेही अतिशय सुंदर आहे. म्हणजे मला वाटतं जगप्रसिद्ध लेखक किंवा ज्यांच्यावरती सिनेमा निघाला फॅसिस्ट टू इंडिया, डेव्हिड लीनने सिनेमा काढला, त्याचा लेखक म्हणजे तुमचा शेजारीच होता ईएम फॉस्टर. फॉस्टर ते मी किंग्स कॉलेजचा फेलो झालो तेव्हा माझं वय काय साधारण 25-26 वर्षाचं असं माझं वय होतं. आणि त्यावेळी माझ्या तिपटीहून जास्त नाही जवळ 80 पोचलेले ते ईएम फॉस्टर त्यावेळी ऑनररी फेलो म्हणून किंग्स कॉलेजमध्ये राहत होते. पण त्यांना इतक्या वयामध्ये त्यांच्याकडे असतात असे प्राध्यापक? नाही, हे ऑनररी म्हणून होते, म्हणजे ते नॉर्म सामान्यपणे ऑनररी फेलो हे दुसरीकडे राहतात, परंतु त्यांना खास सुविधा म्हणून ते एकटेच होते. पण ते काय शिकवायचे? नाही शिकवायचे, ते नुसते लेखन विखन करायचे. तर ते आणि त्यांचं तिथं असणं हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं तो एक अलव्य लाभ होत होता, कारण ते विद्यार्थ्यांच्या मध्ये मिक्स व्हायचे, त्यांच्याशी चर्चा करायची. तर त्यांना जेव्हा कळलं की मी कोल्हापूरचा आहे आणि ते स्वतः देवासमध्ये राहून आले ते आणि देवास कोल्हापूर दरबारचे संबंध होते, त्यामुळं त्यांनी हा आपल्या घरचाच माणूस आला अशा तऱ्हेनं माझं स्वागत केलं. आणि कॉलेजला त्यांनी रिक्वेस्ट केली की याला ज्या राहायच्या खोल्या देणारा ते माझ्या शेजारी द्या, आणि त्याप्रमाणेच झालं. आणि फॉस्टर कोल्हापूरचा काय संबंध? तर फॉस्टर देवासच्या संस्थानमध्ये, देवास संस्थानचा तरी काय संबंध? आता देवास आणि कोल्हापूर देवास संस्थानमध्ये ते महाराजांचे प्रायव्हेट सेक्रेटरी आणि ॲडवायझर होते, आणि देवास संस्थानचा आणि कोल्हापूर संस्थानचा राजघराण्यांचा संबंध आहे, त्यामुळे त्यांना दोन्हीची माहिती चांगली होती. आणि त्यांचे पत्रलेखन वगैरे व्हायचं मधून, त्यामुळे त्यांचे एकंदर आत्मीयता कोल्हापूरवासीय आलाय म्हणून मला जाणवली. म्हणजे तुम्हाला एक भाग्यच म्हणायला पाहिजे की फॉस्टर सारखा शेजारी ज्याने तुम्हाला शेजारपण दिलं, बरोबर, आणि दुसऱ्या बाजूला हॉईल सारखा सहकारी ज्याने तुम्हाला फक्त विज्ञान शिकवलं नाही, तर मला वाटतं हायकिंग सुद्धा त्यांनीच. ते मला ते स्कॉटलंडला किंवा लेक डिस्ट्रिक्टमध्ये डोंगरांच्या वर चढायला वगैरे मला घेऊन जायचे, कारण त्यांची ती रिलॅक्सेशनची पद्धत होती. आणि त्यांच्याबरोबर फिरताना कधी कधी आम्ही चर्चाही वैज्ञानिक प्रश्नांची करायचो. आणि ते करता करता त्यांनी स्टीप राईज कसा चढायचा कसा उतरायचा वगैरे ट्रेनिंग पण मला सहजगत्या असं दिलं. तर ते अनुभवही खूप आज मागं पाहिलं तर तुम्हाला म्हणजे विज्ञान आणि विज्ञान साहित्य सुद्धा तुम्ही त्याच्यामुळेच म्हणजे हॉईलच्याकडनं तुम्ही स्फूर्ती घेतली असं नाही म्हणत मी, पण तुम्ही पण विज्ञान साहित्यिक आहात, हॉईल पण विज्ञान साहित्यिक आहेत, ते पण वैज्ञानिक आहेत, तुम्ही पण वैज्ञानिक आहात, तुम्ही गणिती आहात, मला वाटतं ते पण असावेत नाही आता खगोलशास्त्रज्ञ म्हटल्यावर. असा सगळा तुमचा माहोल ज्याला म्हणता येईल तो आहे. पण तुम्हाला ते विज्ञान साहित्य हे माध्यम विज्ञान प्रसारासाठी करावं असं वाटलं म्हणून केलं का तुम्हाला साहित्यिक उर्मी होत्या? होत्या की नाही मला माहीत नाही, परंतु म्हणजे ते साधन म्हणून वापरलं का? हॉईल साहेबांचं उदाहरण पाहून वाटलं की आपणही प्रयत्न करावा, म्हणजे मनात खोल कुठंतरी असेल इच्छा, तुम्ही जे म्हणता साहित्य खोल, परंतु ती दाबून ठेवली असेल की हे हा आपला क्षेत्र नाही, हे आपलं क्षेत्र नाही. आणि मला संस्कृत खूप आवडतं, आणि जेव्हा 11वीत किंवा 1st year म्हणायचं त्यावेळी इंटरमिजिएट गेलो तेव्हा मला संस्कृत किंवा गणित यातला चॉईस होता, तर मला संस्कृत सोडून द्यावं लागलं, परंतु संस्कृतशी मी संबंध ठेवला. आणि मराठीशी माझा संबंध खूप उशिरा आला, कारण घरी आम्ही बनारसमध्ये मराठी बोलायचो, परंतु ते मराठी म्हणजे माझ्या वडिलांचं 1930 कोल्हापूरचं मराठी होतं. आणि माझं लग्न झालं 66 साली, तेव्हा
मी माझं मराठी ऐकून माझ्या पत्नीलाही जरा गंमत वाटायची की तोपर्यंत मराठीची स्टाईलही बदललेली होती. अजूनही लोक म्हणतात माझ्या मराठीत इंग्रजी आणि हिंदीची छाप आहे असेल. अहो ती बरे भल्या भल्या मराठी लोकांच्या अस्सल मराठी लोकांच्या ह्याच्यात सुद्धा आहे. तर गंमत अशी की ज्या शाहू महाराजांच्या कोल्हापुराने आपल्याला बाबूराव पेंटर दिले किंवा अनेक बडी बडी मंडळी दिली त्यांनीच आपल्याला किंवा डॉक्टर आंबेडकरांच्याकडे सुद्धा कोल्हापूरचा संबंध आहे. म्हणजे कोल्हापूर एक आपल्याकडचं केंद्रच होतं. त्याच कोल्हापूरमधनं डॉक्टर जयंत नारळीकरही आपल्याला मिळालेले आहेत. त्याच कोल्हापूरच्या मानसिक सांस्कृतिक वैज्ञानिक परिसरामधनं आणि त्यांनी हा परिसर आता पुण्याला येऊन प्रचंड मोठा घडवून आणलेला आहे ज्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. मला असं वाटतं त्यांची जी खंत आहे ती ज्यावेळेला आपल्या सर्वांची खंत होईल की खगोलशास्त्राचा अभ्यास जेवढा आपल्याकडे करणं शक्य आहे तेवढा इतरत्र जगात कुठे नाही. इतकी प्राचीन परंपरा या विषयाला आपल्याकडे आहे. जर ही मुलाखत पाहून कित्येक लोकांच्या मनामध्ये या विषयाबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि त्यांनाही खात्री पडली की डॉक्टर नारळीकरांच्या पुण्याच्या संस्थेत आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यास तिथे करता येतो संशोधन करता येतो तर मला वाटतं ह्या मुलाखतीचा निदान एक भाग पूर्णपणे यशस्वी झाला असं म्हणता येईल. बाकी डॉक्टर नारळीकरांच्या व्यक्तिमत्वातनं शिकण्यासारखं काय काय आहे आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. तुम्ही इकडे आलात समोरासमोरच्या निमित्ताने सगळ्या लोकांशी बोललात त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.